माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोकणामध्ये सभा होत आहेत. यावेळी उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवरती निशाणा साधलेला आहे, पण सभेदरम्यान केलेल्या एका वक्तव्यावरून आता भाजप आणि ठाकरे गटामध्ये झुंपली आहे. यजमानोकडे जा, त्यांना जाऊन सांगा की ताई तू सुद्धा महिला आहेस, आता आम्ही तुझ्यासाठी पण काम करणार आहोत. नवाब मलिक असो, त्या ठिकाणी हसीना पारकर असो, दाऊदच्या प्रॉपर्टीज असोत, दंगे असोत, हिरव्याची कास पकडणारे उद्धवजी आम्ही पाहतो आहोत. इकबाल मिर्चीची प्रॉपर्टी घेतलेले प्रफुल्ल पटेल, त्यांचा तुम्ही त्या ठिकाणी झेंडा घेतलेत आहे का? महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाला भाजप विरुद्ध ठाकरे गटाच्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी नव्या नाहीत, पण आता तर एका बलात्कार पीडितेवरून भाजप आणि ठाकरे गटात झुंपली आहे. पेणमध्ये झालेल्या सभेत ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपच्या महिला विकासाच्या मुद्द्यावरून काही सवाल उपस्थित केले होते. तुम्ही महिलांसाठी काम करणार आहात तर मणिपूरमधील भगिनींकडे जा, बिल्किस बानोसाठी काम करा, अशी जहरी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. मग सीतारामनजी, महिलांकडे तुम्ही लक्ष देता आहात, मणिपूरमध्ये का नाही जातो? मणिपूरमध्ये जा, मणिपूरमध्ये ज्या महिलांवरती जे काय अत्याचार झाले त्यांना जाऊन सांगा की अहो आम्हाला माहितीच नव्हतं आमच्या देशामध्ये महिला आहेत, आत्ता आम्हाला कळलं, कारण निवडणुकांमध्ये महिलांची मतं पाहिजेत, म्हणून आम्ही सांगतो आहोत की आम्ही आता महिलांसाठी सुद्धा काम करणार. मग मध्ये जे मी म्हटलं होतं ना की बिल्किश बानोकडे जा, जा त्यांच्या अत्याचारांना तुम्ही सोडलं होतं, पुन्हा कोर्टाच्या आदेशाने त्यांना तुरुंगात टाकले, त्यांना जाऊन सांगा की ताई तू सुद्धा महिला आहेस, आता आम्ही तुझ्यासाठी पण काम करणार आहोत. उद्धव ठाकरेंची ही टीका भाजपच्या जिव्हारी लागल्याचं दिसतंय, कारण भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी लागलीच गोधरा कांडमधील सामूहिक बलात्कार पीडिता बिल्किस बानोच्या उल्लेखाचे तार कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊदची बहीण हसीना पारकरशी जोडले. बिल्किस बानोच्या बाजूने बोलणाऱ्या ठाकरेंनी हसीना पारकरची प्रॉपर्टी बघून घ्यावी असा टोला शेलारांनी लगावला. जिथे जिथे हिरवी प्रकरणं दिसतील तिथे तिथे उद्धवजी त्यांच्या संरक्षणार्थ उभे राहतील, आणि म्हणून ज्या वेळेला नवाब मलिक असो, त्या ठिकाणी हसीना पारकर असो, दाऊदच्या प्रॉपर्टीज असोत, दंगे असोत, या सगळ्या विषयामध्ये हिरव्याची कास पकडणारे उद्धवजी आम्ही पाहतो आहोत. तर आशिष शेलारांच्या या टीकेवरून ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी पलटवार केला. भास्कर जाधवांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावर काही काळापूर्वी झालेल्या इकबाल मिर्चीची जमीन विकत घेतल्याच्या आरोपांची आठवण शेलारांना करून दिली. आशिष शेलार हे नेहमी वाचाळवीरांसारखे बोलतच असतात. उद्धव साहेबांनी त्या ठिकाणी कोणाचा झेंडा घेतला यापेक्षा इकबाल मिर्चीची प्रॉपर्टी घेतलेले प्रफुल्ल पटेल, त्यांचा तुम्ही त्या ठिकाणी झेंडा घेतलेत आहे का? आशिष शेलारांचं नेहमीचं वक्तव्य हे शेंबूड माझ्या नाकाला आणि मी हसतो दुसऱ्याला, अशी आशिष शेलारांची अवस्था आहे. राजकारणात आरोप प्रत्यारोप होत असतात, पण राजकारण करताना बलात्कार पीडित महिलांचा अपमान होणार नाही, मग त्या बिल्किस बानो असो किंवा मणिपूरच्या महिला, त्यांच्याबद्दल बोलताना राजकीय नेत्यांनी संवेदनशीलता दाखवली पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी.